बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सातपुड्यातील ब्रूमपाडा येथील एका शेतात 10.5 लाखांची गांजाचे रोपे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मसावत पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार धडगाव तालुक्यातील व मसावत पोलीस स्टेशनचे दूरक्षेत्र तोरणमाळ येथील ब्रूमपाडा येथे एका शेतात अंगारशा रावल्या नाईक यांच्या शेत शिवारात असलेल्या मक्याच्या शेतात 1.5 एकरावर गांजाची लागवड केली होती. याबाबत पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर शहादा व मसावत पोलिसांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. पोलिसांच्या पथकाने सोमवारी अचानक शेतात धाड टाकून ओल्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. त्याच शेतात एकूण 139 किलो ओला गांजा, त्याची किंमत 7,000 रुपये किलोप्रमाणे 9,93,000 रुपये एवढी आहे. संशयित कोणसिंग अंगारशा नाईक यास अटक करण्यात आली आहे. तर दुसरा संशयित अंगारशा रावल्या नाईक हा फरार आहे. याबाबत हवालदार किरण वळवी यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस स्टेशनचे शिवाजी बुधवंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, अव्वल कारकून राजू गवळे, सहाय्यक उपनिरीक्षक सुनील पाडवी, रचना शिंदे, गुलाबसिंग पावरा, हवालदार बहादूर भिलाला, रामदास पावरा, भीमसिंग ठाकरे, राकेश पावरा, किरण वळवी, चंदू साबळे, रामसिंग साणेर, योगेश निकुम, सचिन तावळे, मीनाक्षी गावित, मेहली वळवी, प्रवीण पवार यांनी ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी रईस शेख, विसरवाडी.